नमस्कार, मी सावरकर या अभिनव वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी वयगट 3 याच्यामध्ये भाग घेतला आहे. माझे नाव समीह व्यंकटेशी नामदार, राहणार नांदेड. तर या स्पर्धेमध्ये प्रतिपादनासाठी मी सावरकरांच्या विचारातील हिंदू राष्ट्र हा विषय निवडला आहे. या वेदोपनिषत् स्वनादि समयात् मूलं बिभर्ति स्मकम्, या रामायण भारता दिशोहिता प्राज्ञे समाख्यापिका, या वै वेष्टि समष्टि मंगलकरी संपूर्णता बोधिनी, ताम वंदे विनयेन तत्परतया श्री भारती संस्कृति. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय इतिहासातलं अग्रगण्य व्यक्तिमत्व. सावरकरांनी हिंदुत्व या ग्रंथात त्यांच्या हिंदू आणि राष्ट्रीयत्व याच्या संकल्पना अत्यंत विस्तृतपणे विशद केल्या आहेत. त्यांच्या विचारात हिंदू हिंदुत्व हे केवळ सर्वसाधारण शब्द नाही, तर हिंदू ही एक लोकवाचक तशी श्री राष्ट्रसूचक संज्ञा आहे. तर हिंदुत्व राष्ट्रीय राष्ट्रीयत्मक निर्देशक संज्ञा आहे. हिमालय ते कन्याकुमारी आणि द्वारका ते जगन्नाथपुरी या चतुःसीमेमध्ये निर्वासिनाऱ्यांपैकी हिंदू या नावाने ओळखला जाणारा समाज या भूमीवर राष्ट्र आहे असे प्रतिपादन करणारे तत्वज्ञान आहे तोच हिंदू राष्ट्रवाद होय. हिंदू या शब्दाचा अर्थ सावरकरांच्या दृष्टिकोनातून केवळ भौगोलिक वैशिष्ट्य एवढंच नाही, तर यापेक्षा पुष्कळ काही मोठा आहे. त्यांच्या हिंदुत्वाच्या लक्षणांमध्ये सांगताना ते म्हणतात, आज सिंधू सिंधू पर्यंत ऐस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैरती हिंदू स्मृता. म्हणजेच जे जे सिंधू नदीपासून ते सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीवर पितृभूमी म्हणून प्रेम करतात आणि या भूमीला ते आपली पुण्यभूमी मानतात ते सर्व हिंदू होत. येथे पितृभूमी म्हणजे ज्यांचे वाडवडील अथवा पूर्वज या भूमीवर राहत होते अशा लोकांची ही पितृभूमी होय. पुण्यभूमी या शब्दाचे स्पष्टीकरण स्वतः सावरकरांनी निसंदिग्ध निर्विवाद शब्दात केलेले आहे. ते म्हणतात, पुण्यभूचा अर्थ इंग्लिश मधील होलीलँड या शब्दातील अर्थ होय. एवढ्यावर थांबता सावरकर पुढे म्हणतात, ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषी अवतार वा प्रेषित प्रगटला, त्या धर्मास उपदेशता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्मासाठी पुण्यभूमी होय. सावरकरांच्या या व्याख्यानुसार जर कोणता व्यक्ती भारताबाहेर राहत असेल पण भारत ही त्याची पितृभूमी असेल आणि तो या भारतभूमीला आपली पुण्यभूमी मानून प्रेम करत असेल तर तोही हिंदू होय. बऱ्याच वेळेस हिंदुत्व आणि हिंदू धर्म हे शब्द लोक समानार्थी शब्द म्हणून वापरतात, पण हिंदुत्व आणि हिंदू धर्म हे समानार्थी शब्द नसून ते पूर्णपणे भिन्नर्थवाचक शब्द आहेत. हिंदुत्व आणि हिंदू धर्म हे पर्यायी शब्द नाहीत हे सावरकरांनी आपल्या हिंदुत्व या प्रबंधाच्या प्रारंभीस उत्तमपणे दर्शविले आहे. सावरकर म्हणतात, हिंदुत्व हा काही साधारण शब्द नाही, ती एक परंपरा आहे, तो एक इतिहास आहे आणि तोही कित्येक वेळा हिंदुत्व या शब्दाचा हिंदू धर्म या त्याच्या सारख्याच भासणाऱ्या नावाशी घोटाळा करून सामान्यतः येणारा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास नव्हे तर सर्वसंग्रही इतिहास होय. या दोन शब्दातील परस्पर वेगळेपणा न समजल्यामुळे हिंदू संस्कृतीची अमूल्य वारसा ज्यांना लाभला अशा काही सहोदर जाती जातींमध्ये अनेक आपसमज आणि परस्पर साशंकता निर्माण झाली आहे. हिंदुत्व या एकाच शब्दामध्ये एक राट हिंदू जातीच्या अस्तित्वाच्या विचारांची आणि पराक्रमाची सर्व दालने समाविष्ट आहे. हिंदू नावाचा धर्म नसला तरी आर्वाचीन काळी ज्याला हिंदू असे नाव देण्यात आले असा तो एक समाज प्राचीन काळापासून या भूमीवर सातत्याने नांदत आहे. त्याने पर्वतांना हिमालय विंध्य अशी नावे दिली, मेरू मांदार कल्पनेने उभे केले, गंगा यमुना गोदावरी अशी नावे नद्यांना दिली आणि यांना आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनवला. मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या व्यक्तीला आज सुद्धा प्लास्टिकच्या बादलीतून अंगावर पाणी घेताना हिमालयात उगम पावणारी गंगा नदी आठवते आणि त्या हिमालयात विहार करणाऱ्या गंगाधराचे नाव देखील आठवते. कोणी वाल्मिकीचा वंशज म्हणतो तर कुणी यादवांचे कुळ सांगतो, कुणी स्वतःला चंद्रसेनीय म्हणतो
तर कुणी अग्नीचे गोत्र सांगतो? हिंदूंनी हे जे भाव विश्व निर्माण केले आहे ते त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा अंश आहे. हिंदूंच्या पृथक राष्ट्रीय जीवनातून हिंदू समाज निर्माण झाला आहे. शेवटी एवढेच वाटते की सावरकरांच्या विचारातील हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे ही कोणत्या एका विशिष्ट जाती किंवा विशिष्ट चालीरीती किंवा विशिष्ट संप्रदाय यावर आधारित नसून तर ती या भूमीवर या भूभागावर वास्तव करणाऱ्या लोकांच्या मनात राष्ट्राविषयीची भावना आहे यावर आधारित आहे. एवढेच बोलून मी थांबतो. धन्यवाद.